असं आहे की ज्या जे स्वतः मुख्यमंत्री असताना तेव्हा एवढे कोकणामध्ये वादळ येऊन गेले, तेवढ्या लँडस्लाईड तिथे झाल्या, तुम्ही मुख्यमंत्री असताना नेमकं कोकणामध्ये काय मदत केली ह्याचा पहिला हिशोब मुख्य उद्धवजीने आम्हाला दिला पाहिजे. आम्ही प्रत्येक वेळी त्यांना त्यांच्याकडं मदत मागितलेली आहे. त्यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे वादळं आली, जेवढं नुकसान कोकणामध्ये झालं, त्या काळामध्ये एक दमडी पण आम्हाला अजूनपर्यंत भेटलेले नाहीये. त्याबद्दल पहिले हिशोब द्यायचा नाही. उगाच फोटो सेशन करण्यासाठी तुम्ही जात असाल तर त्याला काही अर्थ नाही. सगळे मदत कार्य आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे गिरीश महाजन जी असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजित, सगळी मदत झाल्यानंतर, हे हिंदी चित्रपटामध्ये ते असतात ना, सगळं चोरी झाल्यानंतर, चित्रपट झाल्यानंतर पोलीस पोहोचतात, तसे हे उद्धव ठाकरेंची अवस्था आहे. चित्रपट संपायला आला, हा सगळं काय चोर पकडले गेले सगळे, हा आले आता वर्दी घालून सगळीकडे दाखवण्यासाठी, ही त्यांची जात आहे.